आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कोरोची सहा गंगानगर मध्ये श्री गणेश मूर्तीचा विसर्जन भव्य निघालेल्या होत्या मिरवणुका कोरोच्यानी परिसरात भक्तीमय आणि भावपूर्ण वातावरणात आज गणरायला पुढच्या वर्षी लवकर येण्याची प्रार्थना करून निरोप देण्यात आला गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात भक्तांनी रात्र जागून काढली समाज प्रबोधन पर देखावे विसर्जन मिरवणुकीत लावण्यात आलेले फलक पारंपरिक वाद्य आणि खूप आकर्षक देखण्या गणेश मूर्ती डोळे दिपतील अशी विद्युत रोषणाई हे सगळं पाहून गणेश भक्त धन्य धन्य झाले लोकमान्य नगर दाजीपूर वसाहतीतील आदर्श कला क्रीडा सांस्कृतिक मंडळानं गजराज टाळमृदुंगाच्या नादात ही मिरवणूक खूप नेटकी आणि देखणी केली होती गंगाराम चव्हाण तुकाराम चव्हाण तुकाराम चाळके यांनी महाआरती केली जलस्वराज्य प्रकल्पाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी यावेळी श्रीफळ वाढवला श्री विठ्ठलाची वेशभूषा आणि वारकरी संप्रदाय आदर्श भजनी मंडळाने घेतलेली भूमिका भक्तांना खूप चांगली वाटली पंचगंगा साखर कारखाना परिसरातील जयहिंद मंडळानं पौराणिक मास्टर तरुणाला कुंभार प्रस्तुत तांडव नृत्य बदक झेप आयटम सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडलं गंगानगर येथील नवरत्न गणेश उत्सव मंडळ रत्नदीप वसाहतीतील गल्ली नंबर एक मधील मंडळानं महिलांच्या हातात समाज प्रबोधनाचे संदेश देणारे फलक देण्यात आले होते यंदा डॉल्बीला फाटा देऊन गणरायाचं नाव आणि जप भक्तांनी केला महानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे